शिबिरला भेट द्यायची आहे. जर विचार जर सातत्याने मोफत तुम्ही डोळे तुमची तपासणी करू शकाल, त्याच्यानंतर तुमचे दात तुम्ही तपासणी करू शकाल. मोफत शिबिर या स्पर्धेच्या माध्यमाचा तिसरा दिवस आणि सातत्याने आमचे सर्व डॉक्टर वर्ग तुमची मोफत सेवा करण्यासाठी सज्ज आहेत. नाउ बॅक टू क्रिकेट. प्रसन्न इथे मात्र बाद होतोय बिग विकेट. खरं ज्या प्रसन्न पटेल चांगली फलंदाजी केली तो प्रसन्न मात्र आता इथे बाद होतोय. जर आपण म्हणले तर ज्याच्या बाहेर म्हणजे चौकार एक षटकार तो प्रसन्न बाद जय. आपण म्हणले जय चांगली गोलंदाजी करतो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. थँक्यू. आपण बोलले तर सर्व खेळाडूंसाठी ज्याने टी शर्ट दिले म्हणजे दुंदाशेट ठोंबरे यांच्या स्मरणार्थ श्यामशेट दळवी देवरुंग माजी सरपंच यांच्याकडून आपण तर सर्वांसाठी टी शर्ट दिले गेले. आणि आपण बोलले दोन बाईक आपण पाहतोय कैलासी लक्ष्मण ठाकरे यांच्या स्मरणार्थ योगेश ठाकरे खोणी याचकडून, तसेच महेश पटेल सर पी एन टी कॉलनी दोन बाईक आपण उत्कृष्ट खेळाडू आणि उत्कृष्ट गोलंदाजाला सुद्धा दोन बाईक. लिओच्या आपण होंडा बाईक बघू शकता, होंड्याचा लिओ बाईक आपण पाहू शकता. एक अप्रतिम स्पर्धा तिसऱ्या दिवसातील तिसरा सामना पाहतो आपण बघतोय. जितेले नंदीलो पक्ष आपण बघतोय गौदेवी चोळेमध्ये आपण सामना पाहतोय. दोन गडी बाद झाली ते धावसंख्या धावपाल करत आपण दिले तर जितेले नंदीलो संघाची 12 धावा. सायकल फलंदाज आपण बघतो संघनायक महेंद्र नोस्टॅकला पिंट्या गोलंदाजी सज्ज होतोय. गोलंदाज मंगेश शिलारपणा ऐणकडून गोलंदाजी सज्ज होतोय. सायकल संघनायक महेंद्र मात्रे चेंडू बॅक पडत जातोय, कट करतोय, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये. भगवा चौकार मंगेश गोलंदाजी मार्कवर पुणे बॅकपेड अप्रतिम फटका स्क्वेअर कटच्या माध्यमातून बॅक टू बॅक भगवा चौकार बघायला मिळते. गुड शॉट राज, जरा लक्ष असू दे. तीन षटका आपण सलग तीन षटका दाखवले, 2000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. मंगेश तुमायश पुणे बॅकवर्ड जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करतो. महेंद्र यावेळी चेंडू बघितलं थोडासा गतीमध्ये परिवर्तन झालं तर निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या धावफल करतो मध्ये आपण जितू इलेव्हन संघाची दोन गडी बाद धावसंख्या धावफल करते 20 धावा. पीटूचं षटक चालू आहे. तीन क्षेत्रक्षण तटीय सर्कलच्या बाहेर आहे. ऑफसाईडला क्षेत्रक्षण बघितलं थर्ड मॅन लाईक क्षेत्रक्षण बॅकवर्ड पॉईंट लाईक क्षेत्रक्षण पाहतो आपण. महेशच्या स्वरूपात कव्हर्स लाईक मिड ऑफ लाईक क्षेत्रक्षण आहे. पुढे बॅकवर्ड अप्रतिम फटका क्लास कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. वन बाउंड चेंडू सीमा पार करतोय. 4 धावा गुड शॉट. क्या बात आहे डीजे मास्टर राज. नक्कीच किरण ठोंबरे आज ही व्यक्ती कोण आहे गुगलला जाऊन लोक बरेच जण सर्च करतायत. एक्झॅक्टली खोनी गाव कुठे हे सर्च केलं जात आहे. एक्झॅक्टली स्पर्धा कुठे हे सर्च केलं जात आहे. खूप मोठं नाव किरण ठोंबरेने आपल्या 3 वर्षात कमवलंय. जबरदस्त इथं मात्र फलंदाजी करतोय तो म्हणजे आपण म्हणजे महेंद्र मात्रे संघनायकाची विनिंग खेळतोय. अप्रतिम तीन चौकार दाखवतोय. मंगेश राईट आर्म ओवर तिकडे मारतोय. सुरे एक चेंडू फुल एंडिलो चेंडू चेंडू बॅट मारून गुंतून जातोय. इथं मात्र फलंदाज बाद होतो. थँक्यू राज. राजपणाचं आपण म्हटलं तर खूप लयमध्ये आलेले आहेत कारण का फलंदाजी चांगली बघतायत ते पण. राज टिपिटॉप राज जरा टायटल सॉन्ग लावायचं या स्पर्धेचं. तिसरा गडी बाद होतोय. महेंद्र चांगली फलंदाजी करतो म्हणजे बाद इथं बाद होतोय. धावसंख्या 24. नवीन फलंदाज येतो यावी अमोल. राज थोडासा इको कमी करताय. हॅलो चेक हॅलो चेक
हलो चेक यस धावसंख्या आपण बघितली तर इथे 3 गडी बाद 24 अशी धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. पुढे गोलंदाजी मार्गावर मंगेश एक खूप चांगला गोल चेंडू फेकतो आणि महेंद्र सारख्या संघाने मात्र व्यक्त पविलन पडतो. मंगेश तो अमोल चेंडू पुन्हा त्या कार्पेटच्या माध्यम चेंडूला खेळून करतो. चेंडू तो एक्स्ट्रा कवर रिजन मध्ये अशी चेंडूला फील्ड करतो. तोपर्यंत इथे दुसरी धाव नकार देतो कारण योग्य निर्णय होता. पाहिजे दुसरी धाव फील्ड इथं पूर्ण होते का मिस फील्ड होते. दोन धावा इथं मात्र पूर्ण होते. बॅकिंग येत नाहीये. दोन्ही धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव पलकरती 26 धावा आपण पाहतोय. कारण कालच्या दिवसात जर आपण पाहिलं तर 64 चौकार गेल्यात, 49 षटकार आणि 89 विकेट आणि 831 धावा सुद्धा मिळाल्या त्या खेळपट्टीच्या माध्यमातून. एक जबरदस्त आपण स्पर्धा पाहता श्री गणेश क्रिकेट क्लब खोनी यांच्या माध्यमातून. चंदू शेठ स्मृती चषक आपण पाहता 2017 आपण पाहता. एक जबरदस्त आयोजन आपल्याला बघायचं. आपण तिसऱ्या दिवसात आज मात्र इथं तिसऱ्या दिवसातील तिसरा सामना पाहतोय. चुळेगाव विपक्ष आपण पाहतो जितेले नांदिवलीमध्ये आपण सामना पाहतोय. दोन्ही संघ खूप चांगले संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये गुणवान मातबगार खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. दोन्ही संघांमध्ये खूप चांगली गोलंदाजी आहे. दोन्ही संघांमध्ये अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. त्यामुळे खूप चांगला इथे सामना प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. आज प्रेक्षक भरपूर प्रमाणात आले. यानंतर एक प्रेक्षणीय सामना सुद्धा आपण पाहणार आहोत. डोंबिवली विपक्ष मलंगड विभाग सुद्धा असा सामना आपण त्याच्यानंतरच्या सामन्यानंतर आपण पाहणार आहोत. म्हणजे 1 वाजता आपण तो सामना ठीक एन्जॉय करणार आहोत. कारण का बरेचसे आपल्याला चांगले खेळाडू खेळताना दिसणार आहेत या मलंगड विभागातील डोंबिवली विभागातील. पाहिजे तर तिसरं षटक कोण घेऊन देतो पुण्याला गोलंदाजी मार्गावर. आपण बघतोय महेशला सुद्धा आपण संघामध्ये आज बघतोय. आशिष पुण्याचा स्पिन आक्रमण. आशिष एक जबरदस्त गोलंदाज आहे. आशिष चौधरी गोलंदाजी मार्गावर. स्ट्रायकरला फलंदाज बघितलं तर उजव्याला फलंदाज पिंट्या म्हात्रे. आपण बघितलं तर 9 स्ट्राईकला अमोल म्हात्रे. आता मात्र ही जोडी फार महत्वाची आहे. कारण धावा बघितलं तर महेंद्रांनी धावा केल्या, प्रशांतने धावा केल्या, पण सलामीचा फलंदाज बघितलं तर निलेशकडनं धावा आल्या नाहीयेत. आशिष गोलंदाजी मार्गावर. आमच्या हॅवे एंडकडून स्ट्राईकरला फलंदाज पिंट्या. दोन साईडला फाईन लेग बॅकवर्ड स्कोर लेग. हा चेंडू बॉटमच्या वापर बॅकवर्ड जातो. चेंडूला खेळून करतोय. जोपर्यंत चेंडू डी पॉईंट रिजनमध्ये फील्ड होतोय. एकदा पूर्ण होतो. पाहिजे दुसरी धाव पूर्ण होते का चिताच्या वेगाने. दोन धावा पूर्ण करतोय. अप्रतिम रनिंग द बिटवीन आपल्याला बघायला मिळते. पिंट्या आणि आपण म्हटलं तर अमोलच्या माध्यमातून धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या ते धावपाल करते 28. 3 गडी बाद 28 अशी धावसंख्या बाद झाल्या. फलंदाज निलेश प्रशांत संगरेक महेंद्र म्हात्रे सुद्धा बॅक टू पाविलियन झुंझर. आपण फलंदाजी पहिले खूप खोलवर फलंदाजी. प्रवीण म्हात्रे सुद्धा खूप यावर्षी चांगली फलंदाजी करतोय. आशिष यष्टी रक्षक आपण जर बघितलं तर प्रतीक म्हात्रे एक जबरदस्त क्रिकेटर सातत्याने क्षेत्रक्षमध्ये बदल करतोय. आशिष गोलंदाजी मार्गावर. लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारा करतो. स्ट्राईकला फलंदाज पिंट्या. युवाचा वापर केला होता. यावेळी फलंदाज बाद होतोय. बिग विकेट पिंट्या बॅक टू पॅव्हिलियन. राज एकवीरा आई आपण बघतो. आगरी कोळ्यांची कुलदैवत आहे. प्रत्येक जण आपण पाहिले तर एकवीरा आईच्या नतमस्तकी जाऊ. आपण पाहिले तर दरबारीत जाऊन नतमस्तकी होऊन होतोय. आज आपण ही स्पर्धा पाहतात. आपण दोन स्टँड पाहतो. छत्रपती शिवाजी महाराज कक्ष आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरेच्या आपण बघतो. त्यांचा सुद्धा आपण स्टँड पाहतोय. त्यानंतर सामना होणार आहे. बघितलं देसाई पक्ष शीळमध्ये सामना होणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकाने यायचं आहे नाणेबेकीसाठी. आपण षट सामना पाहतो. आता म्हणजे तिथले नंदिवली पक्ष आपण बघतोय. बघा 12 च्या 12 खेळाडूंना टी शर्ट ट्रॅक पॅन कंपल्सरी व्हाईट ट्रॅक पाहिजे आपल्याला आणि शूज पण पाहिजेत. आशिष गोलंदाजी मार्गावर. एक गडी बाद केला तर नवीन फलंदाज येतोय. एक अतिशय भरोशाचा फलंदाज अष्टपैलू खेळाडू योगेश. आशिष लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारा करतोय. अतिशय सुरेख चेंडू बॅकवर्ड चेंडू बॉटमचा वापर करतोय. जोपर्यंत चेंडू 30 सर्कलमध्ये फील्ड होतोय. 1 धाव मिळते. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या ते धावपल करते 29. 4 गडी बाद 29 अशी धावसंख्या. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावा आले आहेत पण मात्र गडीसुद्धा बाद होत आहेत. थोडी चांगली गोलंदाजी बघायला मिळते. आशिष तमल चेंडू पुन्हा एकदा लॉक करतो. चेंडूला आठवड्यात लॉंगॉनच्या डोक्यावरनं बिग 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 षटकार. 6 धावा गुड शॉट.
इथे मात्र जीवाचं रान करावं लागणार आहे जर धावा करायच्या असत्या तर. कारण का विपक्ष संघ खूप चांगली गोलंदाजी करतो, चार महत्त्वाचे फलंदाज बाद केले आहेत. आशिष मात्र थोडंसं आपण बघितलं तर आता या षटकामध्ये गोलंदाजी चांगली करत नाही. कारण का एक गडी सुद्धा बाद केला पण धावा मात्र आशिषच्या गोलंदाजीवर येत आहेत. अमोलने षटकाराने आघात केलाय. आशिष गोलंदाजी मार्फत स्टॅकल म्हणा अमोल म्हात्रे शॉट चेंडू पुन्हा एकदा लॉफ करतो चेंडूला. चेंडू यावेळेला खूप उंच गेलेला आहे. चेंडू सीमेरेच्या बाहेर जाऊ शकता. बॅक टू बॅक दुसरा षटका गुड शॉट. क्या बात है डीजे मास्टर राज अप्रतिम संगीत आहे. नक्कीच किरण ठोंबरे आज भरपूर नाव गाजते. कमी वयात आपण इथे भरपूर मोठं नाव आपल्याला बघायला मिळतं. आपण भेटले तर बाबांच्या स्मरणार्थ ती स्पर्धा ठेवली गेलेली आहे. म्हणजे एक जबरदस्त बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतात किरण ठोंबरे. आज आपण भेटले तर राज पाटील सुद्धा सकाळी आम्हाला संपर्क साधला आमच्याशी आणि सांगितलं की बाळू पाटील खूप चांगली स्पर्धा आहे. ते सुद्धा इथे उपलब्ध थोड्याच वेळात उपस्थित राहणार आहेत. पुणे त्या गोलंदाजी मारकवार गोलंदाज आपण बोलले यावी. पुन्हा एकदा स्पिन आक्रमण आपल्याला बघायला मिळतं. विक्रांत गोलंदाजीसाठी सज्ज होतो. यष्टीरक्षक आपण संघनायक प्रतीक मात्रे वारंवार क्षेत्रक्षेत्र बदल करतो. त्यामध्ये सामना किती महत्वाचा आहे. दोन्ही संघ खूप फाईट चांगले संघ आहेत. आपल्या विभागातील ताकदवान संघ आहे. दोन्ही संघाकडे गोलंदाजी चांगले फलंदाजी चांगले धावू संख्या आपण 41 धावा बघतोय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर विक्रांत गोलंदाजी मार्कवर शेलारपडा इनकडून चेंडू शॉट ऑन पुल करतो. चेंडूला टायमिंग सुरेख आहे बघायला मिळते आणि चेंडू चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळते. ताकद कमी होती या षट. चेंडू सीमारेषे बाहेर जाऊन दिसतोय. चार धावा गुड शॉट. क्या बात आहे डीजे मास्टर अप्रतिम संगीत ऐकवता. धाव संख्या चार ने वाढते. धाव संख्या 45. थोडासा शॉट शॉट होतो पण ताकद मात्र कमी होती या षटकात. पुढे तो लॉफ करतोय मिड विकेटच्या डोक्यावर ना. स्वीटली टायमिंग सहा धावा गुड शॉट. थँक्यू थँक्यू. जरा जोरदार डाव दे जितू इलेव्हन संघासाठी. 51 धावा धाव फलकावरती. योगेश ऑन द फायर जबरदस्त फलंदाजी करतो. मात्र हल्ला गोल इथं मात्र हल्ला करतो. विक्रांत या गोलंदाज फिरंदा विक्रांत गोलंदाजी मार्ग राईट ओवर तिकडे मारतो. बॅक पुढे जाऊन कट करतो चेंडूला. जबरदस्त चेंडू फील्ड होतोय त्याच्या सर्कलमध्ये थर्ड मॅन रिझन मध्ये. परत एक धाव मिळते. एकने धाव संख्या वाढते. धाव संख्या धाव फलकावरती 52. चार गडी बाद 52 बाद झाले. फलंदाज निलेश प्रशांत महिंद्र पिंट्या पण मात्र अमोल आणि आता आपण म्हटलं तर योगेश चांगली फलंदाजी करतायत. विक्रांत गोलंदाजी मार्कवर सेलरपडा इनकडून राईट आर्म ओवर तिकडे मारा करतो. स्टॅकला अमोल
चेंडू थोड़ा सा गुड लाइन थोड़ा सा टेका तो खाली जो चेंडू चेंडू आ बैठा का संपर्क होत नहीं है ये पुनः एकदम मिड विकेट डोक मोटा फटका मारा प्रयत्न करते निर्धाव चेंडू की समाप्ति होते विक्रांत गोलंदाज मार्क वर पुनः एक विक स्पिन आक्रमण बैठे चेंडू पुनः एक लॉफ के लिए परफेक्ट टाइमिंग नहीं मिस टाइमिंग शॉट है चेंडू जो पर्यत फीड होईल इतने मात्र दोन धावा पूर्ण होता है जो पर्यत चेंडू लोंगांचा खेळून चेंडूला फीड करतो जयेश जोशी दोनने धाव संख्या वाढते धाव संख्या ते 54 चौथ षटक प्रगती पथावर आहे विक्रांत गोलंदाजी मार्गावर चौथ षटकातील पुढचा चेंडू स्ट्राइक केला फलंदाज अमोल म्हात्रे खूप चांगली फलंदाजी दाखवतोय चेंडू पुन्हा एकदा थोडासा शॉट गतीमध्ये परिवर्तन केलं तर पंच मात्र यावेळी वाईटची खून करत आहेत खरी पडल्यानंतर चेंडू खूप बाहेर निघतोय लेग ब्रिजच्या माध्यमातून संख्या 55 विक्रांत चेंडू पुन्हा एकदा लॉफ हुक केला चेंडूला टॉप एज आहे चेंडू गेला बॅकवर्ड स्कोर लेग रिजन मध्ये एकदा पूर्ण होते एक जावे समाधान मानावं लागतंय धाव संख्या वाढते धाव संख्या धावपळ करते 56 बघा देसाई संघाला एक सूचना असणार आहे त्यांनी ट्रॅक घेऊन गेल्यात तर जरा ट्रॅक आणून द्याच्यात वाईट ट्रॅक आणून द्याच्यात आयोजकांच्या कारण की जर कोणत्या खेळाडूकडे ट्रॅक नसेल वाईट तर त्याला ती देता येईल त्यामुळे देसाई संघ जरा आपण थोडस सहकार्य करायचं आहे चार षटकाच्या समाप्तीनंतर आपण जितू इलेव्हन संघाची धावसंख्या आहे चार गडी बाद धावसंख्या धावपळ करते 56 अब तक 56 धावा आपण बघतो आता पाहिजे अंतिम षटक आता पाहिजे गोलंदाजीवर कोण येतो जयेश ज्याने पहिलं षटक खूप चांगला हाताळ तो जयेश मात्र आता गोलंदाजीला येतोय तुरगडी सुद्धा बात केली तो जयेश मात्र आता गोलंदाजी मार्कवर येतोय अंतिम षटक पाहिजे आता अमोल आणि योगेश कशा प्रकारे फलंदाजी करतोय त्यानंतर आपण पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण देसाई विपक्ष शिळमध्ये जयेश गोलंदाजी मार्कवर हॅवे एन कडून स्ट्राइक केला फलंदाज अमोल म्हात्रे जयेश तो अमोल चेंडू पुन्हा खूप लांब जाऊन भिरकावून देतो चेंडूला बॅकवर्ड स्कोरच्या डोक्यावर सहा धावा धावसंख्या सहाने वाढते धावसंख्या धावपळ करते 62 अमोल जबरदस्त फलंदाजी करताना दिसतो अमोलच्या बॅट मधून जर आतापर्यंत आपण विचार केला तर तीन षटकार आलेले आहेत गगनभेदी षटकार आलेले आहेत स्कोरलेच्या डोक्यावर खूप लांब षटकार बघायला मिळतो 23 धावांवर फलंदाजी करतोय अमोल एक चांगली उपयुक्तता सिद्ध करतोय आपली अष्टपैलू खेळाडू आहे आणि जी गरज होती संघाला ती मात्र गरज इथे सिद्ध करून देतोय अजकांना विनंती करतो जरा लवकर चेंडू आणून द्यायचा आहे षटकात आपण बघितलं या सामन्यात बऱ्याच वेळा चेंडू आपण बघितले बाहेर जातोय आउट ऑफ पार्क बऱ्याच वेळा जाताना दिसतो आपल्याला चेंडू 35 धावांची पार्टनरशिप बघायला मिळते अमोल आणि आपण बघितलं योगेश मध्ये एक वेळेला बॅक संघ थोडासा अडचणीत होता पण मात्र त्यावेळी अमोल आणि योगेश चांगली फलंदाजी करतोय जयेश राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय चेंडू पुन्हा एकदा वन्स अगेन आउट ऑफ द पार्क सहा धावा गुड शॉट या चेंडूवर जर अमोलने षटकार मारला तर 2000-4000 रुपयाचं पारिषिक मिळू शकते मगाशी पण संधी आली होती धावसंख्या 68 चार गडी बाद 68 जयेश चेंडू पुन्हा एकदा कला जोपर्यंत चेंडूला मोडतो चेंडू तो बॅकवर्ड स्कोर लेग रिजन मध्ये जोपर्यंत आशित तो चेंडूला फीड करतोय दुसरी धाव पूर्ण होते का पाहिजे इथे दोन धावा इथे मात्र चित्ताच्या वेगाने पूर्ण करतोय धाव संख्या वाढते धाव संख्या होती धावपळ करते 70 धावा आपण बघतोय एक शॉट आहे म्हणजे 69 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत पंच आपण बघितलं तर अरुण आम्हाला खून करत आहेत की एक धाव शॉट आहे कारण आपल्याला एक्झॅक्टली पॉपिंग क्रेज मध्ये आतमध्ये बॅट न्यायची पॉपिंग क्रेज वरती लव रेषेला लावून आपल्याला बॅट चालणार नाही पुन्हा जयेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय चेंडू पुन्हा लॉफ करतोय चेंडूला
चेंडू आपण बघितलं समारोजन कक्षाच्या त्या साईडला जाऊन विसावतोय साधवा गुड शॉट धाव संख्या धावपळकरती वाढते 75 धाव आपल्याला बघायला मिळतात चार चेंडू मध्ये 19 धाव आल्यात अमोल ऑन द फायर अमोलच्या बॅटमधून आपण आतापर्यंत षटकार आमच्या कुठे 5 षटकार आले जरा जोरदार डाव द्या अमोलसाठी अप्रतिम फलंदाजी करतोय संघ अडचणीत असताना मात्र 36 धावांची उपयुक्त खेळी करतोय अजून जर आपण 2 चेंडू बाकी आहेत षटकातील जयचं महागडे षटक ठरतोय राईट आर्म राऊंड देखील मारा करतोय जयच तो अमोल चेंडू बॅकडे जातोय पुन्हा एकदा चेंडूला कावाच्या डोक्यांना खेळ करतोय चेंडू सीमा पार जातोय अप्रतिम फलंदाजी थँक्यू हायस धावा कुठतोय स्पर्धेतील आपण जितू नांदुली संघ जर जोरदार टाव दे संघासाठी जयश मध्ये शॉट ऑन फुल करतो चेंडूला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू तो बॅकवर्ड स्कोअर रिजन मध्ये अशी जो चेंडूला उचलतोय फेकी करतोय तोपर्यंत एकच धाव मिळते एकने धावसंख्या वाढते धावसंख्या होते धावफलकावरती चार गडी बाद जितू इलेवन संघाची 81 धावांची गरज आहे ती म्हणजे आपण पहिले तर गावदे चोळेगाव संघाला जिंकण्यासाठी पाहिजे तर चोळेगाव संघ कशाप्रकारे प्रत्युत्तर देतोय कारण गोलंदाजी बघितली ती दोन्ही संघांकडे खूप चांगली गोलंदाजी पण जितू इलेवन संघाकडे खूप चांगली गोलंदाजी चंदुषे ठुमरे स्मृतीचा चषक आहे रमानाचा औंढा कोणीया गावाचा अनहाय किरणशी ठुमरेचा औंढा कोणीया गावाचा अनहाय किरणशी ठुमरे यजमान देसाई गावची संघनायक आणि शिळगावचे संघनायक यजमान अजून एक आपण पहिले खेळाडू जे ग्रामपंचायत सदस्य प्रवीण म्हात्रे यांचं सुद्धा आगमन होतं आमच्या आयोजकातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत 81 धावा आपण बघितलं धाव फलकावरती झाले आहेत 81 धावांचं लक्ष सामना जेव्हा इथं सुरू होईल तेव्हा ऐकणार आमचे साथी समालोचक राहुल भोईर मानेर यांना यस दमेड एक्केचाळीस धावांची नाबाद खेळी केली ते म्हणजे आपण अमोलनी एक वेळेला संघ असा वाटत की राहुल बॅकफूट आहे अडचणी सापडल्या पण संघाला मात्र सुखरूप धावसंख्या उभारून दिली म्हणजे 80 धावापर्यंत मजल मारून दिली चला देसाई संघाई संघनायक आलेले सील संघाई संघनायक सामना जेव्हा इथे सुरू होईल तेव्हा ऐकणार आमचे साथी समालोचक राहुल भैर यांना डीजे चंदुषे ठुमरे स्मृतीचा चषक आहे रमानाचा औंढा कोणीया गावाचा अनहाय किरणशी ठुमरेचा औंढा कोणीया गावाचा अनहाय किरणशी ठुमरेचा औंढा कोणीया गावाचा चंदुषे स्मृती चषकाचा औंढा कोणीया गावाचा थँक्यू सामना आपण म्हटले तर इथं नंतरचा सामना असणार देसाई विपक्ष आपण बघतो सिव्हिल संघ दोन्ही संघामध्ये आता नाणेफेक होणार आहे अप्पू भाई कॅटर्सवाले यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे उद्या त्यांची सेवा आहे आपण म्हटलं उद्यासाठी प्रेक्षकांसाठी मेजवानी असणार आहे नॉनव्हेज आणि व्हेज सुद्धा आपल्याला खायला मिळणार आहे देसाई आपण म्हटलं सिव्हिल संघाचे संघनायक महेश आहेत तर देसाई संघाचे हितेश आहेत संघनायक
आपण बघितले तर देसाई संघाने नाणेफेक जिंकलेली हितेश काय निर्णय असणार आपला क्षेत्ररक्षण तर क्षेत्ररक्षण स्वीकारले तर आपण सिल संघाला किती धावापर्यंत रोखू शकता 50 ते 55 नक्कीच तर या आयोजनामध्ये आपलं काय म्हणणं असणार आहे खूपच छान आयोजन आहे पुढच्या वर्षी सुद्धा आम्हाला या स्पर्धेत सहभाग मिळाला तर खूपच चांगले धन्यवाद तर महेश आपण यायचंय आणि आपण बघतो या स्पर्धेत दोन बाईक सुद्धा आपण उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज महेश आपण भेटले तर आपल्याला प्रथम फलंदाजी करता आपण देसाई संघासमोर किती धावांचं पहिलं लक्ष ठेवा 60 ते 70 नक्की 60 ते 70 जर आपण भेटले तर या आयोजनाबद्दल आपलं काय म्हणणं असणार आहे आयोजन तर खूपच छान आहे इथे खेळताना जरा खूप मजा वाटते धन्यवाद दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक बॅक टू योगेश मडवी थँक्यू थँक्यू सुलभन सामनामध्ये यशस्वत बघतो अतिशय महत्त्वाचा दोन बलाढ्य संघ पण आता मामा आलेला किरण श्रीकांतचा स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आभार व्यक्त करतोय भरपूर मोठी स्पर्धा दोन स्ट्रँग शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा कक्ष त्याच्यानंतर आपण यावेळेस बघतो रुद्रेश भाट बाळासाहेब ठाकरे यांचा कक्ष एका बाजूला नृत्य कक्ष भरपूर सर स्टॅन चंदुशेठ ठोंबरे यांचं स्टॅन उभारलंय सचिन रमेश तेंडुलकर यांचं स्टॅन सुद्धा मात्र यावेळेस उपलब्ध केलाय तब्बल 81 त्याविषयी गरज आहे दोन आघाडीचे पन्नास मैदानावरती सज्ज होत आहेत जय जोशी पहिला चेंडू ऑनसाईडला घेऊन काढला आहे जो क्षेत्रक्षक कोणच नाहीये आउटफील्ड पास आहे चेंडूची फील्ड होईल बघता बघता दोन धावा कंप्लीट धावांचं श्रीगणेश केले मात्र यावेळेस दोन धावेने धावांचं अकाउंट ओपन केलं जय जोशीने दोन धावेने तब्बल 81 त्याविषयी गरज सामना जिंकण्यासाठी चोलेगाव संघाला भरपूर मेहनत भरपूर कष्ट करायचे कारण सातत्याने विचार जर केला तर एका बाजूला जी अमोलनी मला पहिल्यांदा जिंकली मैदानावरती चांगल्या प्रकारचं क्रिकेट हा चेंडू अभ्यासामध्ये घेऊन काढला आहे मिडो आपला क्षेत्रक्षक पिंड्या येतोय तोपर्यंत फक्त सिंगल दोन आघाडीच्या पर्यंत मैदानावरती यावेळेस जय जोशी दुसऱ्या बाजूला फलंदाज राहुल दोन सलामीच्या फलंदाज यावेळेस सोलेगाव संघाच्या माध्यमातून खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये तब्बल धावा उभारले 81 धावीची गरज आहे सामना जिंकण्यासाठी मैदानावरती यावेळेस चोलेगाव संघाला भरपूर मोठा सामना आपण बघतोय मैदानावरती सर्वांचं लक्ष थेट मैदानावरती जिथं आपण सामना बघतोय दोन दिग्गज संघ आमने सामने वन्स अगेन हा चेंडू शेवटच्या मॅचचा पेस खोलला आहे चुडीची फील्ड होती बॅकवर्ड पॉइंटला तोपर्यंत सिंगल कम्प्लीट संघानायक होते महेंद्र धावसंख्या अजून एक धापालकावरती चार धावा धापालकावरती यावेळेस जर विचार केला तर भरपूर मोठी धावसंख्या उभारताना चांगली सुरुवात चांगला प्लॅटफॉर्म बनवायचं आहे मैदानावरती चोलेगाव संघाला हा चेंडू अनसाईड माझा प्रयत्न होता यशीर चापीट केली आहे पंचाने आपली उचलून लावली आहे फलंदाज बाद होतोय बिग विकेट पहिला झटका मैदानावरती जय जोशी बॅक टू पॅव्हिलियन थोडासा आपण व्यासपीठाच्या बाजूला आवाज कमी करा संदीप भरपूर डिस्टर्ब होतोय प्लीज हॅलो सामना तेवढाच महत्वाचा बघतो सामना आपण तेवढाच मोठा बघतो मैदानावरती दोन दिग्गज संघ आमने सामने त्या पहिल्या पीवन षटकामध्ये मोठा झटका मैदानावरती या चोलेगाव संघाचा जयेश जोशी बॅक टू द पॅव्हिलियन झाला आहे तर मैदानावरती विक्रांत गेलाय जे विक्रांतकडनं भरपूर अपेक्षा असतील या चोलेगाव संघाला तर दुसऱ्या बाजूला या पहिल्या पीवन षटकामध्ये योगेशने बॅबिंद्रा पूर्णपणे चाप सोडली आहे चेंडू अनसाईडला भिडकावून दिला आहे तर क्षेत्रक्षेत पिंट्या चांगलं क्षेत्ररक्षण तोपर्यंत चेंडूची फेक होईल फक्त आणि फक्त सिंगल येतोय सिंगल डबलवरती जास्त लक्ष केंद्रित केले मैदानावरती या चोलेगाव संघाने तर दुसऱ्या बाजूला सध्या योगेशने चाप सोडली आहे खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये तब्बल 80 धावा टोकल्यात त्या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये तब्बल जिंकण्यासाठी 81 धावीची गरज आहे या चोलेगाव संघाला स्ट्रायकर ना राहुल चेंडू ऑनसाईड माझा प्रयत्न होता चेंडू खोलवे टप्पाचा कीपर भेटतोय सिंगलचा प्रयत्न होतोय चुकीचा कॉल पंच आमच्या डिसिजन पोहोचवा आपण बेल्स आधी पडल्या होत्या तसे मला पंच सांगताय दत्ता डोंबरे तर
मलंगड परिसरातील संगणक असतील आमचे मनीष पांड्या, तर डोंबिवली विभागाच्या संगणक आहेत आमचे प्रमोद मात्र देसाई जी. या दोघांना विनंती असेल की आपण मंचावरती यायचा, आपण मंचाशी संपर्क साधायचा. थँक यू. चंदुशेट ठोंबरे नावान बुद्धीचा शक हा किरण शकनी, बुद्धीचा शक हा किरण ठोंबरे ठेवलाय कोणी गावान. पहिली षटक संपलाय आणि धावसंख्या धाबलकीवरती फक्त आणि फक्त 5 धावा 6 धावा. गाडी बाईक मैदानाच्या बाहेर एक बाईक पासून भरपूर प्रॉब्लेम होतोय, तर आपण आयोजक लगेच जा तिकडे तातडीने लक्ष द्या. विचार जर केला तर भरपूर मोठी आपण स्पर्धा बघतो सातत्याने. या स्पर्धेचं उच्चांग शिगेला पोहोचलंय, कारण तेवढाच मोठा सामना प्रेक्षकाने सामना आपण बघू शकाल. आमने सामने दोन संघ येतील. मलंगण बॉईज एका बाजूला असेल मनीष कोलेकर मनीष पाण्याचा संघ, तर दुसऱ्या बाजूला प्रमोद म्हात्रे यांचा संघ एक बाजूला असेल. डोंबिवली पक्ष मलंगणचा सामना आपण बघू येणाऱ्या काही कालावधीमध्ये. हॅलो चिक, हॅलो चिक. चला आपण वेळ कमी घ्या, सामना आपण लगेच सुरू करा. जर आपण वेळ कमी घ्यायच्या मैदानावरती जेतू इलेव्हन नांदेवली संघ ज्या वेळेस सामना तेवढंच महत्वाचं, कारण का पहिलं षटक संपलाय आणि फक्त 6 धावा धाबलक्यामध्ये येत आहेत. 81 धावीची गरज असताना या पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे बॅकफूटला मैदानावरती. हा चेंडू वन साईडला घेऊन काढलाय, स्वतः विकेट स्वेलेग झोनला चुणीची फील्ड होईल तोपर्यंत बघता बघता या वेळेस धावा अजून येत आहेत. दोन धावसंख्या अजून दोन निवडले, धावसंख्या धापलक्यावरती 8 धावा धापलक्यावरती अजूनही एकेरी अंकमध्ये धावसंख्या नोंदवली मैदानावरती. विचार जर केला तर यावेळेस सोलेगाव संघाने तर दुसऱ्या बाजूला पूर्णपणे चाप सोडली आहे, कारण का अमोलने जी फलंदाजी केली होती आता मात्र आपल्या यावेळेस या दुसऱ्या षटकामध्ये अमोलचा वापर. हा चेंडू शेवटच्या म्हणलं बॅटच्या बेस खोललाय गल्ली जण चेतरक्षक होती महेंद्र, तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल डबल होती. जास्त जास्त लक्ष केंद्रित केलंय, कारण का अजूनही एकही मोठा फटका येत नाही चोलेगाव संघाच्या माध्यमातून. त्या चोलेगाव संघाला तब्बल 81 धावीची गरज असताना सुरुवात अतिशय खराब होतीये, तर दुसऱ्या बाजूला अमोलने चाप सोडली आहे. पहिल्या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी होतीये. एक अष्टपैलू खेळाडू मैदानावरती जेतू इलेव्हन नांदिवली संघाचा. दोन दिग्गज संघ आमने सामने, डोंबिवली परिसरामधील दोन नामांकित संघ पुन्हा एकदा आमने सामने. धावसंख्या धाबाल किती फक्त आणि फक्त 9 धावा. चेंडू अनसेल मध्ये प्रयत्न होता, चेंडू जातो दरम्यान शोटर मेला चेंडूची फील्ड होतीये, तोपर्यंत सिक्की सिंगल कंप्लीट होते. एकही बघितलं गेलं तर एकही मोठा फटका येत नाहीये सातत्याने. जर विचार जर केला तर त्याचं पूर्णपणे श्रेय जातोय सातत्याने. गोलंदाजी अतिशय चांगली होतीये अमोलकडून. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये डबल जिजितला धावसंख्या धापालक्यावरती 10 धावा 1-0. 10 धावा धापालकावरती षटक क्रमांक मार्गस्थ. यावेळेस दुसऱ्या षटकामध्ये या पीटू षटकामध्ये अमोलचा वापर केला गेलाय आणि स्ट्रायकरला आघाडीचा फलंदाज राहुल आणि वनडाऊनचा फलंदाज विक्रांत. चेडू शेवटच्या मॅचचा बेस गोला लिडिंग एज चुंडी कीपरच्या वाटे गेलाय, शॉर्ट मॅन चुंडीची फील्ड होतीये, तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल येते. गौदेवी की सागरी खानावल जबरदस्त आपण बघू शकाल. अगरी खानावलचे यावेळेस व्यासपीठाच्या बाजूला तुम्ही जाऊन ती स्वाद घेऊ शकाल. तिचं मलंगड संघाने उपस्थिती दाखवली आहे. रवी रवीबाईला आमचे संपर्क साधले रवीबाईने, तर दुसऱ्या बाजूला सर डोंबिवली संघाच्या संघाने किंवा एखादा खेळाडू जर मला तर आकाश आलेत, पण तुमचा संघाने जर आला असेल तर संपर्क साधा आमच्याशी. हा चेंडू मात्र मोठा घ्यायचा प्रयत्न होता, मिस टायमिंग शॉट आहे चेंडू हवेमध्ये. तर क्षेत्ररक्षक आधीच आपला बॅलन्स गमावलाय, बॅकअपसाठी गेला पिंट्या, तोपर्यंत खराब क्षेत्ररक्षण. पहिला संघर्षमय चौकार
धावसंख्या चार ने वाले धावसंख्या धापालक्या वरती 14 धावा तो पहिला संघर्षमय चौकार येतो मैदानावरती फलंदाज विक्रांतच्या बॅट मधून अमोल वन सेकंड पुन्हा एकदा वाचडू कीपर बीट झालाय जरा व्यासपीठाच्या समोर आपण गर्दी कमी करा सध्या लाइव टेलिकास्ट केलं जात आहे हा चेंडू स्वेर एकूण तीन धावा असतील तर तुम्ही प्लीज व्यासपीठाच्या आम्हाला आमच्या समोरून कक्षाच्या बाजूला प्लीज आपण आयोजक थांबवू नका हा चेंडू ऑनसाईडला घेऊन काढला आहे मिड विकेट झोनला क्षेत्ररक्षक पिंटा येतोय फेक की अॅक्युरेट येत नाहीये तोपर्यंत चुका करतोय मैदानावरती पिंट्या संधी सोडणार नाहीये विक्रांत मैदानावरती कारण का जर विक्रांतने चांगलं केलं किंवा तर कदाचित यावेळी जिंकण्याचे स्वप्न बघू शकेल मैदानावरती या चोलेगाव संघ धावसंख्या धापालक्यावरती 20 धावा व्यासपीठाच्या आमच्या समलन कक्षाच्या बाजूला प्लीज आपण गर्दी करू नका आयोजकांना मी विनंती करतोय जर मान्यवर आले असेल तर मग मान्यवरांची नावं लिहून घ्या नाव आपण नोंदणी करून घ्या पण प्लीज आपण आतमधी आमच्या आजूबाजूला मात्र समलन कक्षाच्या आजूबाजूला मात्र आपण येऊ नका प्लीज भरपूर डिस्टर्ब होतोय वेस दोन षटकाचा खेळ संपला आहे चंदूचे ठुमरे स्मृतीच्या शकाला कल्लन नगरीला चंदूचे ठुमरे स्मृतीच्या शकाला कल्लन नगरीला आणि किरणचे ठुमरे नाव हे गाजले कोणी गावाला किरणचे ठुमरे नाव हे गाजले कोणी गावाला किरणचे ठुमरे नाव हे गाजले कोणी गावाला दोन षटकाचा खेळ संपला धावसंख्या धापालक्यावरती 20 धावा धापालक्यावरती तब्बल 81 धावीची गरज असताना या दोन षटकामध्ये कमीत कमी धावा उभारल्यात पण अस्किंडने प्रति षटकामागे 10.0 गाठलाय तर सातत्याने यावेळेस चांगल्या प्रकारचे क्रिकेट दाखवेल का की दुसऱ्या बाजूला जेतुवेली व नांदिवली संघाने आतापर्यंत चांगल्या प्रकारचे क्रिकेट दाखवलाय तसं नांदिवली संघ आपण जरा वेग कमी का मैदानावरती पंच पण लगेच सूचना द्या आणि सामना आपण लवकरात लवकर चालू करण्याचा प्रयत्न करा तिकडे 25 मिनिटं असतील अशी दखल घ्या धावसंख्या धापालक्यावरती आतापर्यंत 20 धावा येत आहेत तब्बल विचार जर केला तर 81 धावीची गरज आहे अजून 61 धावीची गरज येणार आहे 18 चेंडू जिंकण्यासाठी तब्बल 61 धावीची गरज चला आपण सामना लगेच सुरू करा विचार जर केला तर सातत्याने आपण बघतोय स्पर्धेचा तिसरा दिवस स्वर्गीय चंदू शेट स्मृती चषक 2017 च पर्व तिसरा दिवस या स्पर्धेचा ग्रँड फायनलमध्ये प्रवेश केले उसाटणे संघाने कालच्या दिवसामध्ये तर आज तब्बल 8 संघ आपले नशीब आजमवतील त्याने दोन बाईक कडल्या सातत्याने लक्षात गंगा दोन आपण होता युवा बाईक ज्यामध्ये योगेश ठाकरेच्याकडनं एक बाईक लागली त्याच्यानंतर आमचे महेशभाई पाटील च्या माध्यमातून आम्हाला एक बाईक लागली आहे हा चेंडू खराब फेकला आहे भिडकावून दिलाय ताकदीचा योग्य तो वापर लॉंग 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 वे भगवा षटकार तर धावसंख्या धापालक्यावरती अजून एक निवडेल धावसंख्या धापालक्यावरती 27 धावा धापालक्यावरती सत्ताने जर विचार जर केला तर यावेळेस या षटकामध्ये या तिसऱ्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल मैदानावरती विचार जर केला तर या चोलेगाव संघाचा तर दुसऱ्या बाजूला निलेश उर्फ भाऊ याच्यावरती जिम्मेदारी दाखवली आता निलेश चांगली गोलंदाजी करेल का कारण का दोन षटक चांगले फेकले होते योगेशने आणि मैदानावरती अमोलने शपथ झाले होते ऑनसाईडला भिडकावून दिलाय ताकदीचा योग्य तो वापर शिरू थांबणार नाहीये शिरू अतुल लावून हा षटकार
लागले आहे येर लागले नावता येर लागले गो असी तुमच्या भवात मुगरी आता मिटी यो मत तोर लागले गो लागले आता असा नाम लागले आता धावसंख्या धापाल होती 33 धावा मात्र विक्रांत बॅटचा पेस कोला आहे कारण षटकामध्ये जास्तीत जास्त धावण्याचा प्रयत्न विक्रांतच्या माध्यमातून होतोय सेकंड हा शेवट खराब फेकलाय भिडकावून दिलाय मिस टायमिंग शॉट आहे जसं का तो अमोल चूक होणार नाहीये फलंदाज बाद यावेळेस धावसंख्या धापालकावरती 33 धावा येत आहेत मनोज ठोंबरे यांच्याकडनं विकेटची जर अटक संपादन झाली तो रक्कम 570 रुपयाचा पारितोषिक असणार आहे 33 धावा धापालकावरती तर नवीन फलंदाज प्रतीक मात्र जातोय त्याच्याकडनं भरपूर अपेक्षित कारण एक जबरदस्त खेळाडू की मोठा खेळाडू प्रवेशाचा चोयगाव संघाचा मैदानावरती जातोय प्रतीक मात्रे आघाडीचा फलंदाज अजूनही मैदानावरती राहुल खेळतोय चेंडू ऑन साईडला माझा प्रयत्न होता चेंडू आणि संपर्क अजिबात येत नाहीये चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते फलंदाज फक्त यावेळेस ऑन साईडला माझा प्रयत्न भरपूर लोट भरपूर लवकर शॉर्ट सिलेक्शन होतोय तोपर्यंत हा चेंडू चांगला धावसंख्या असते की धावसंख्या धापालक्यावरती 33 धावा धापालक्यावरती खेळाचं दुसरं सत्र आणि तिसरं षटक मार्ग असते बोल चेंडू शेवटच्या मुलाला बॅटचा बेस खोलला आहे बॅकवर्ड पॉईंट झोनला क्षेत्र शकताची वेगाने येतोय तोपर्यंत धाव मात्र घेतली जात नाहीये कारण का प्रतीक मात्र स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न आमचे डिंग्स ब्रेकर दोन्ही 12 जायचं आमच्या मैदानाच्या आतमध्ये आणि धावसंख्या धापालक्यावरती या दरम्यान येत आहेत 33 धावा धापालकावरती पंचच्या माध्यमाने की तुमच्यापर्यंत मी पंच कमिटीचे नाव पोहोचवतो किरण टोंबरे आयोजक त्याच्यानंतर गणेश दिनकर टोंबरे माजी सरपंच रामदास कृष्ण टोंबरे जी सरपंच त्याच्यात वासुदेव टोंबरे योगेश ठाकरे ग्रामाचे सदस्य शंकर पाटील समाजसेवक अनंत पाटील समाजसेवक वसंत जाधव माजी उपसरपंच सखाराम म्हात्रे समाजसेवक रतन जाधव त्याच्यानंतर उत्तम टोंबरे श्रीगणेश संघ खोनी कार्तिक म्हात्रे अरुण टोंबरे संदीप टोंबरे दत्ता दत्ता टोंबरे चंद्रकांत टोंबरे सुखदेव टोंबरे हर्षद टोंबरे आकाश टोंबरे गिरीश भोईर विजय पाटील सजन टोंबरे विजय टोंबरे महेश भोईर मिथुन भोईर त्याच्यानंतर दिनेश टोंबरे दीपेश टोंबरे दत्ता टोंबरे नक्कीच संघाचे कोच आहे त्यांना योगेश तर दरम्यान बहुदानच्या मंचावरती उपस्थित मान्यवर आदरणीय किशन गोरपेकर नारिवली चमचा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी मी सुदाम टोंबरे साहेबांना विनंती करेल की आपण आपल्या सुभाष त्यांचं आपण स्वागत करायचं आहे सन्माननीय किशन शेट गोरपेकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आमच्या अतिथी कक्षामध्ये केलं जात आहे तर रस दरम्यान बोध आमचे किशन शेट गोरपेकर यांचं स्वागत आमच्या अध्यक्षमध्ये केलं जात आहे आदरणीय किशन शेट गोरपेकर यांचं स्वागत केलं जात आहे आमच्या अध्यक्षमध्ये सुदाम शेट टोंबरे यांच्या शुभाच तर याच दरम्यान सन्माननीय विजय शेट केशव म्हात्रे खारभाव या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी बालाराम म्हात्रे मला मात्र साहेबांना विनंती करेल की आपण आपल्या शुभाष त्यांचं स्वागत करायचं आहे सन्माननीय विजय शेट म्हात्रे खारभाव जे त्यांचं स्वागत करण्यासाठी बालाराम म्हात्रे यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभाष त्यांचं स्वागत करावं तसेच आमच्या मंचपती सन्माननीय विजय पाटील नेपालीचे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी मी बालाराम म्हात्रे यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभाष या ठिकाणी सन्माननीय विजय पाटील साहेबांचं आपण स्वागत करावं तर विजय पाटील साहेबांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल मी विनंती करेल बालाराम ठोंबरे यांना की आपण आपल्या शुभाष त्यांचं स्वागत करावं
आणि यास दरम्यान आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय जयवंत फुलोरे वसारचमच्या या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी पुन्हा एकदा बालाराम म्हात्रे यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभास सन्माननीय जयवंत फुलोरे यांचं स्वागत करावं. याच दरम्यान आपण बघतो सन्माननीय जयवंत फुलोरे साहेब आमच्या पसारचे यांचं स्वागत केलं जातो आहे. तर याच्यानंतर मी सन्माननीय अंकुश पाटील आमच्या मलंगडवाडी या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचं सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे लक्ष्मण ठोंबरे यांना की आपण आपल्या शुभास त्यांचं स्वागत करावा. सन्माननीय अंकुश पाटील मलंगडवाडी यांचं स्वागत आमच्या अतिथीकक्षामध्ये केलं जाईल. नाव बॅक टू क्रिकेट राहुल. थँक्यू. थँक्यू योगेश. या वेळेसचा विचार जर केला तर आतापर्यंत दोन चेंडू मागे फक्त दोन धावा खर्च करतो. या षटकामध्ये बघितलं तर अजूनही 12 चेंडू 48 धावांची गरज असताना आतापर्यंत दोन चेंडू चांगल्या प्रकारचे फेकलेत गोलंदाज योगेशने आपल्या सेकंड स्पिनमध्ये. प्रतीक म्हात्रे पण सेकंड हा चेंडू मात्र मोठा काय घेऊन काढलाय. नो चान्स फिल्डर चुंडापाकाच्या बाहेर. वन सेकंड षटकार. सन्माननीय जयवंत शेटमडबी मलंगडवाडी या ठिकाणी उपस्थित आहेत. उपसरपंच मलंगडवाडीचे जयवंत शेटमडबी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती या आणि स्थानपणे पहा. मोस्ट वेलकम. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट. थँक्यू योगेश. धावसंख्या अजून 6 ने वाढेल. धावसंख्या धापालकावरती या दरम्यान येत आहेत. 41 धावा धापालकावरती. चेंडू साईड माझा प्रयत्न होता. शेवटी बॅटवरती आदरलाय. पंचांनी अपील उचलून लावली आहे. यावेळेस पायचीच्या माध्यमातून फलंदाज प्रतीक म्हात्रे बॅक टू पेव्हिलियन. थँक्यू. फलंदाज प्रतीक मात्रे पास झालाय तर पूर्णपणे बॅकफूटला गेलाय. आज सोलेगाव संघ सेकंड हा चेंडू लोबल स्वतः मध्ये घेऊन गेला. त्याला मिड ऑन झोनला चेंडूची फील्ड होती. तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल येतोय. सातत्याने आत्मविश्वास गमावलाय मैदानावरती. कारण का सोलेगाव संघाने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये भरपूर धावा खर्च केल्या आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये एका बाजूला मैदानावरती अमोलच्या माध्यमातून योगेशच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची गोलंदाजी. मंगेश केलाय नवीन पंधरा मैदानावरती सोलेगाव संघाच्या माध्यमातून योगेश. वन्स अगेन चेंडू दरम्यान हेडिंग होता. चेंडू कीपरच्या पाठी गेलाय वॉटरमॅनचा. त्या वेळेसचा थोडासा वापर करायचा प्रयत्न. तोपर्यंत धाव येणार नाहीये. षटक क्रमांक 14 संपलाय आणि धावसंख्या फक्त आणि फक्त धापालकावरती. आतापर्यंत 42 धावा धापालकावरती. चंदुषे ठोंबरे स्मृतीचा चषक आहे रे मानाचा. औंढा धोनी या गावाचा मन आहे की दर्शे ठोंबरेचा. औंढा धोनी या गावाचा. आमचे जवळचे मित्र जितू शेलार यांचा इथे शुभागमन झालं. जबरदस्त क्रिकेटर दादा व्यासपीठावरती सईदादा शेलार. आपण पण आले याला असेल तर याचे आमच्या व्यासपीठावरती जितू शेलार दिग्गज खेळाडू. तेवढीच आमचे जवळचे मित्र आहेत ते. त्याचे आमच्या व्यासपीठावरती साईदादा शेलार. आपण जर आला असेल त्याचे आमच्या व्यासपीठावरती तुगलंदाज निखिल या अंतिम षटकामध्ये. फक्त औपचारिकता बाकी सामन्यातली. अजून 39 धावांची गरज आहे अंतिम षटकामध्ये. जर विचार जर केला तर प्रेक्षकांना मात्र मजा पाहायला भेटत नाहीये. कारण का खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण जर विचार जर केला तर भरपूर मोठी धावसंख्या उभारली. तब्बल 80 धावा ठोकल्या होत्या आणि 81 धावांशी पाठला करत असताना पूर्णपणे बॅकफूटला गेलाय मैदानावरती. ज्यावेळेस सोलेगाव संघ राहुल पुन्हा एकदा चेंडू अनसेला घेऊन काढला. वडांचा वापर चेंडूची फील्ड होईल तर लॉंगॉनला क्षेत्ररक्षक पिंड्या.
वेसा इंटरव्यू करता है एंड्रम शिफ्ट की करता है कि साथा सा प्रॉब्लम असना साथा तने विचार के लिए संगला क्या डू यादर मैं ना थोड़ा सा इंजरा से कहना नहीं फेकी मतलब एक्यूरेट जैसे कर तो तुझे करू शकना नहीं है कि जैसे जीतू शेलार हम शेख जबरदस्त क्या डू नहीं का आयोजक सुधर कंगे एसएससी ट्रॉफी सरमन चलाड़ के शिवदा शेलार इनका माध्यम तो ना गत प्रत्येक वर्ष भरली जाते हैं मतलब या वर्ष सुधा भरू दिल कंधे हम चमर रिपोर्ट हम शोध करती रहती जितवा शेलार सेकेंड गुणदास मैंने सज्ज होते हैं फक्त अपचिरित बाकी हा चेंडू अन साइड ला भिडकावून दिला आहे क्षेत्ररक्षक पिंड्या जोशी पिंड्या वापर या बघा चूक होणार नाहीये इथे मात्र फलंदाज बाद एक वीरा माऊली अग्नि कोल्याना पावली आई माझी एक वीरा एक वीरा एक वीरा माऊली अग्नि कोल्याना अग्नि जोतरे मलंगड विभागाचे संघटक रवी बायले यांना विनंती असेल की आपला संघ घेऊन या ठिकाणी यायचे आहे तर आपल्याला टी शर्ट द्यायचे आहेत रवी बायले आपला संघ घेऊन आपण समालोचन कक्षासमोर या राहुल नितेश नवीन फलंदाज वा चेंडू स्लोवर फेकले होता गतिमती मिश्रान चेंज ऑफ पेस सातत्याने विचार जगल तर जीतू वेली व नांदीवली संघाने गोलंदाज असो क्षेत्ररक्षण असो किंवा फलंदाज असो सातत्याने तिन्ही गोष्ट ऍक्युरेट केल्या आणि आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स या संघाचा वन्स अगेन हा चेंडू असेल माझा प्रयत्न चेंडू मात्र उजव्या स्टिकच्या बाहेर आम्हाला पंच सांगतायत अरुण की हा चेंडू स्वेअर आहे धावसंख्या अजून एक नाही धावसंख्या धाबालक्यावरती 44 धावा फक्त आणि फक्त अजून एक चेंडू स्वेअर येतोय डीजे भिवंडी शहराची शान कामत घर गावाची यागो भिवंडी शहराची शान कामत घर गावाची जत्रा भरली मानाची न माझ्या वराळ देवीची जत्रा भरली मानाची न माझ्या वराळ आईची त्याने दुसरा चेंडू स्वेअर फेकतो गोलंदाज अंतिम षटकामध्ये हा चेंडू पडांचा बार ऑन साइडला घेऊन काढलाय स्वर्ध विकेट चेंडू जातोय डिस्कवरी लेगला चेंडूची फील्ड होईल तोपर्यंत सामना संपला यावेळेस मैदानावरती सामना एक तरी पण बघितला कारण सामना जिंकला यावेळेस मैदानावरती जीतू वेळी नांदिवली संघाने सामना मात्र यावेळेस मैदानावरती एक तरी जिंकलाय सामन्याचा हिरो नक्कीच आपण पुन्हा एकदा लाईनअप करायचे बेस्ट ऑफ लक द्यायचे पुढच्या प्रतीक आपण शुभेच्छा द्यायचे आहेत यावेळेस मैदानावरती जीतू वेळी नांदिवली संघाला कारण काय स्पर्धेच्या सातत्याने नियम तुम्ही बघू शकाल आमचे देसाई गावचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व प्रतीक मात्रे काय काय ते त्यांचं शुभागमन झालं त्याचं आमच्या व्यासपीठावरती आपण लगेच विराजमान व्हायचे हॅलो नक्कीच मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा ज्याने जबरदस्त क्रिकेट दाखवला नो डाऊट एक अष्टपैकी खेळाडू अमोल एसए व्यासपीठावरती अमोलने शुभेच्छा देत आहेत सोलेगाव संघ शुभेच्छा देतो यावेळेस मैदानावरती पुढच्या फेरीसाठी ज्योतिबा नांदिवली संघाला कारण का यावेळेस विचार देखील सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून नवीन नवीन संकल्पना कारण का पुढच्या फेरीसाठी परवे पुन्हा एकदा शुभेच्छा देत आहेत ज्योतिबा नांदिवली संघाला तर अमोलने असे व्यासपीठावरती मॅन ऑफ द मॅच सामन्याचा तब्बल 13 चेंडू 41 धावांची खेळी केली तर आमच्या व्यासपीठावर पाच षटकार दाखवले आमच्या व्यासपीठावर मान्यवर तुमचे जबरदस्त खेळाडू जीतू शेलार यांच्या शुभ असते मॅन ऑफ द मॅच सामना द्यायचे व्यासपीठावरती अमोलला सन्मानित करायचे जबरदस्त क्रिकेट दाखवलं तब्बल 41 धावांची दुवाधार फलंदाजी केली मैदानावरती नक्कीच प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आमचे महेश पडेल डोंबिवलीचे जबरदस्त व्यक्ती यांच्याकडनं 2000 पारितोषिक सुद्धा असणार त्याच्यानंतर बॅक टू बॅक 3-0 षटकार मारले असं एक टी शर्ट असेल जबरदस्त क्रिकेट मैदानावरती अमोलने दाखवला आणि मॅन ऑफ द मॅच सामन्याचा हिरो आपण आपल्या समोर बघतो यावेळेस जीतू शेलार यांच्या शुभ असते पारितोषिक देताना सोलेगाव संघाचा संघनायक प्रतीक आपण यायचे संघाबद्दल स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता म्हणून एक ट्रॉफी तुम्हाला दिले जाईल किरण शेठ टोंबरे आमचे आयोजक त्याच्यानंतर श्री डंडी डंडी शेठ पाटील बुरदुल यांच्याकडनं एक सन्मान चिन्ह असेल तर आपला सन्मान आपण घेऊन जा प्रतीक मात्रे सोलेगाव संघाचे संघनायक